नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये लाल इश्क आणि लालबागची राणी या दोन सिनेमातले कलाकार आपल्याकडे आलेले होते. त्यांच्याबरोबर गप्पा रंगलेल्या होत्या आणि तिकडेच भाग अर्धवट सोडलेला होता. त्यांच्याच बरोबर आपण सुरू करणार आहोत आजचा भाग. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. प्रथमेश, आता तुझ्याकडे येणार आहे, तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं या सिनेमातल्या. यातलं जे अँडी नावाचं कॅरेक्टर आहे, त्याचा एक वेगळा माज आहे. एक स्ट्रगलर ॲक्टर आपण जो म्हणतो ना, जो मरीन ड्राईव्हला बसलेला असतो, फोनवर बोलत असतो सतत, त्याच्याकडे काम काही नाही आहे, पण तो सांगताना मी वॉन्टेडमध्ये काम केलं आहे, मी धूममध्ये काम केलं. सो हे सगळे जे माज आहे त्याचे, ते ॲक्च्युली कॅरी करताना मला फार डिफिकल्ट गेलं. पण अँडी हे त्याचं टोपन नाव आहे, हे त्याने घेतलेलं नाव आहे. आणि संध्या त्याला रिअलाईज करून घेते त्यातला आत्मानंद, त्याचं नाव असतं आत्मानंद. सो ही जी प्रोसेस आहे अँडीपासून ते आत्मानंदपर्यंतची, ह्या एका सीनमध्ये. आणि 25 मिनिटाचा सीन आहे, 25-30 मिनिटाचा. वा. आणि तशी माझी भूमिका तर समजलीच आहे, पण त्यातल्या शेड्स जाणून घ्यायचे. ज्या दिवशी ही मुलगी त्यांच्या हातून हरवते, त्याच्यानंतर ही आई एक विचार करते की मी आत्तापर्यंत ह्या मुलीला असं बंदिस्त ठेवलं, हिला मी जगाशी संपर्क नाही करू दिला, तर आताही या जगात फिरताना हिला किती प्रॉब्लेम येऊ शकतात. आई वडिलांचं काय मत परिवर्तन होतं, ते कशा पद्धतीने या मुलीकडे बघतात, अशा पद्धतीचा हा रोल आहे. पार्थ, तुझी काय भूमिका आहे? हा एक रस्त्यावर राहणारा मुलगा आहे, गोविंदा म्हणून, की ज्याला संध्या भेटते आणि ते काही 15-20 मिनिटं तिच्याबरोबर असतो, पण तो त्यात खूप काही काही शिकतो आणि तिला पण शिकवतो. आणि त्यांचंच एक 15 मिनिटात त्यांचं खूप एक बॉन्डिंग तयार होतं. तो संध्याला सगळं निगेटिव्ह काय तर सांगत असतो की इथं असं आहे, इथं तसं आहे. मग पॉझिटिव्ह पॉईंट संध्या त्याला द्यायला लागते आणि मग त्याला कळतं की आपण फक्त निगेटिव्ह पार्ट पाहिला तर तसं नसतं, पॉझिटिव्हनेस खूप आहे. खूप धमाल आहे पण ते करताना. वा. तर स्नेहा, तुझ्या भूमिकेबद्दल विचारायचं. माझ्या कॅरेक्टरचं नाव श्रेया आहे आणि ही टाऊनमध्ये वाढलेली बिघडलेली मुलगी आहे, जिला तिला जसं पाहिजे तसंच व्हायला पाहिजे, बास. बाकी देर इज नो लेफ्ट अँड राईट अबाउट इट. तर तिला नाचायला आवडतं, तिला पण ॲक्टिंग करायला आवडतं फार. आणि या फिल्ममध्ये पण मला नाचायला मिळालं तर मी तर जाम खुश होते. वा वा वा. तर वेगवेगळे कार्यक्रम तर थुकरटवाडीत नेहमीच होत असतात. सिनेमा हा त्यातला एक भाग होता, तो आपण सगळ्यांनी पाहिला. एक नवीन कार्यक्रम आज परत एकदा आम्ही सुरू करतो, पहिल्यांदाच इकडे. वा, बऱ्याच नवीन गोष्टी आज आम्ही इकडे करणार आहोत. अनेक चर्चासत्रांमध्ये तुम्ही जाता, अनेक न्यूज चॅनलवरती चर्चासत्र चालतात. आज एक वेगळं चर्चासत्र होणार आहे, जिथे काही लोकांवरती आरोपही होतील आणि त्यावरती दिग्गज विचार मंथन करणार आहेत. म्हणजे पूर्वी गावची पंचायत असायची, जी बसायची, पंचायत ज्याला आपण म्हणायचो, आणि तिकडे न्यायनिवाडा व्हायचा. यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे तुमची पंचायत. बघत माता कोणाची पंचायत होणार. नमस्कार, नमस्कार. गुलकंद केबल नेटवर्क वरती मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या लिव्ह चर्चेत स्वागत करतो. ही चर्चा 17 घरांमध्ये आज लिव्ह दिसणार आहे आणि एक वेगळाच कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण बघतच असाल, शेट पण चेंज केलेला आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचं नावच आगळं वेगळं आहे, तुमची पंचायत. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. स्वागत करूयात स्वप्नील जोशी यांचं. या सर. स्वप्नील सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत एका चिरतरुण माणसाला. चिरतरुण? चिरतरुण? चिरतरुण नाही रे, चिरतरुण. चिरतरुण? हा हा, चिरतरुण. आता जमलंय सर? हा. ते काय मी पुण्याचं नाही ना सर, त्यामुळे न येतो सर. गोदाटाळ्या अशोक शिंदे सरांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जयवंत वाडकर यांचं. आता तुम्हाला वाटत असेल का चौथी खुर्ची कोणासाठी आहे, तर ती आहे
आमच्या कार्यक्रमाच्या स्पॉन्सरसाठी. हे स्पॉन्सर आहे स्पॉन्सर शिंदे खोबरे तेल प्रस्तुत तुमची पंचायत हा कार्यक्रम आहे. त्यांच्यासाठी ती जागा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शिंदे यांचं. या त्यांची सेल्फी बॉटल. कसली बॉटल? सेल्फी बॉटल सर. स्वतःच डायरेक्ट ओतून घ्यायचं. सेल्फी बॉटल आहे ती. आणि हे पहा त्यांचे केस. पहा तुम्ही पायापासून ते त्यांच्या डोक्यापर्यंत जे त्यांचे केस वाढलेले आहेत हे ह्याच्यामुळं आहे सर. शिंदे तेल. अरे वा पाठवतात तेवढंच बोलले ते. त्याची प्रॅक्टिस आम्ही 3 दिवस घेतली आणि तुम्ही बोललात सर. थँक्यू सो मच. तुम्ही इथे बसू शकता सर. तर आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपण काही मान्यवरांना इथे आमंत्रित करणार आहोत. यांच्या आयुष्यात अनेक लोक आले अनेक लोक जातील पण एक असा माणूस इथं आहे जो यांच्या शाळेपासून त्यांच्या बरोबर होता. तुम्हा सगळ्यांना कदाचित आठवत नसेल पण त्यांना तुम्ही आठवता. तुमच्या सगळ्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक. अतिशय मनापासून आपण या मंचावरती स्वागत करूयात प्राध्यापक चाणक्य हुकलेले यांना. या अरे खर तर चर्चा म्हणलं की मानसिकता लक्षात घेतली पाहिजे लोकांची आणि म्हणूनच या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मावा कदम यांना. तर सरांच्या बरोबर पण आपण गप्पा मारणार. तुमचं नाव मावा आहे? हा मावा भाऊ. मग जन्माला कुठं आलता? हॉस्पिटल मध्ये का पानपट्टीत? कार्यक्रम चाललाय एवढे दिवस. तर सर तुम्हालाही आपण या कलाकारांच्या मानसिकतेबद्दल विचारणार आहोत. तुमचं स्वागत. आणि आता या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत अशा एका माणसाला ज्यांच्या बरोबर यांचा नेहमीच संबंध येत असतो. ते म्हणजे इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रवीण तुंबलेले. या बरेच तुंबलेत तुम्ही बसा. निषेध आहे माझा या कार्यक्रमाला. निषेध आहे. मला का नाही बोलवलं तुम्ही? निषेध आहे. कार्यक्रम सुरू करता म्हणजे काय? नमस्कार. नमस्कार. हो मी इव्हेंट मॅनेजमेंट करतो. मग काय नाचू आता? तसं नाहीये. तुम्ही ते चला हवा हवेमध्ये येता ना. अरे उद्यामध्ये येते. निषेध दोन दोन दुवायला येते मी. निषेध नाही नाही कशासाठी काय येणार? तुम्ही पण फेमस झालेले आहात. मी म्हणून सांगतो आमच्याकडे सुपारी आहेत. ते आम्हाला लोक विचारणा करतात का बापू नेरे बाई येतील का सुपारी म्हणून. तुम्ही घ्याल का सुपारी? सुपारी? अरे अभिनेते आहात ना, त्याचे पैसे मिळतात ना तुम्हाला. मग सुपाऱ्या का करायचं म्हणते मी? का 15,000 रुपये देतात ते. कुठे जायचंय? हिंगणघाटला. कुठे? हिंगणघाट. हिंगणघाट. तिकडे जाऊन भाषण करायचं, डान्स करायचा. मी डान्स करायचा ती जमणार नाही. पण ते 10,000 रुपये एक्स्ट्रा देतात डान्सचे. कुठल्या गाण्यावर करायचंय? झिंग झिंग झिंगाट. माझा या गाण्यावरच आक्षेप आहे. निषेध आहे माझा या गाण्यावर. काय ते गाणं आहे का झिंग झिंग झिंगाट? मला असं आहे ते असं म्हणजे एकदम असं डान्स होतो. डान्स होतो मग मला असं. तर आता आपण जाऊयात मुख्य कार्यक्रमाकडे. काही सेलिब्रिटींनी यांच्यावरती आरोप केलेले आहेत. बघायचं की कुणी आरोप केलेले आहेत. स्वप्नील सर तुमच्याबद्दल तुमच्याच एक को आर्टिस्ट काय बोलतायत बघा. स्वप्नील जोशी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. रादर तुमच्यावर एक आरोप आहे की तुम्ही कुठल्याही पार्टीला येता किंवा कुठलंही फंक्शन असू दे तुमचा आउट टाईम मनातल्या मनात ठरलेला असतो आणि जेव्हा तुम्ही निघता अचानक गायब होता
तेव्हा आम्ही आम्हाला आता याची इतकी सवय आहे की आम्ही अंडरस्टँड करतो की आता जोशी निघालेत म्हणजे त्यांचा आउट टाईम हा हा होता. तर मला असा आरोप आहे की असं का आहे, हे कधी बदलेल का असं मला जाणून घ्यायचं. तर त्यांनी फारच गंभीर आरोप केलेला आहे की कुठल्या सुद्धा पार्टीमध्ये फंक्शनमध्ये जायच्या आधीच त्यांचा जाण्याचा वेळ ठरलेला असतो. असं का सर? याचं कारण सोपं आहे. याचं कारण असं आहे की दुसऱ्याशी सकाळी शूटिंग असतं आणि पार्टीमध्ये जर उशीर झाला तर मग दुसऱ्याशी सकाळी डोळे सुजलेले असतात, डोळे छोटे होतात, डोळ्याखाली आयपफ्स येतात, तर मग ते अवॉइड करण्यासाठी जनरली पार्ट्यांमधनं लवकर जातो असा प्रयत्न करतो. माझा पण प्रॉब्लेम की मला बाबा 7 वाजताच पार्टीतून निघावं लागतं, कारण माझा जो ड्रायव्हर आहे त्याची बायकोच त्याला घरात घेत नाही. मला कंपल्सरी निघावंच लागतं कारण आपल्याला गाडी येत नाही, त्याच्यावर आपण डिपेंड असतो. पुढचा आरोप आपण बघूया की त्यांनी काय केलेला आहे. हाय, मी सोनाली कुलकर्णी. चला हवा योद्याच्या संपूर्ण टीमला. स्वप्नील जोशी पण आलेत वाटतं. हाय. हाय. नाही, तुम्ही मस्त असणारच आहात ना, कारण तुम्हाला काय सगळ्यांना मस्त ठेवता येतं, छान छान बोलता येतं, गुढी गुढी वागता येतं. माणूस म्हटल्यावर भांडणं होतात, प्रॉब्लेम्स येतात, मैत्री असते, दुश्मनी होते, असं सगळं होतं, पण तुमच्या बाबतीत असं कधीच घडत नाही. म्हणजे सतत इतकं गुढी गुढी कसं वागता येतं आणि तुमच्यामुळे सतत आम्ही वाईट आहोत, आम्ही ॲरोगंट आहोत, आम्ही रूढ आहोत, असं लोकांचा एक समज होतो. माझा आरोप आहे की यू आर ऑलवेज अ गुड पर्सन, हे शक्य नाही आहे आणि हे तुम्ही कसं करता. माय गॉड, हा फारच गंभीर आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे की स्वप्नील जोशी सर तुम्ही फार गोड आहात. असं कसं होतंय मला माहिती नाही, पण ह्याचं उत्तर मी इतकंच देईन की प्रत्येकामध्ये एक चांगला आणि वाईट माणूस असतो आणि प्रत्येकामध्ये मला जावेद अख्तर साहेबांची ती लाईन खूप आवडते की मन से रावण जो निकाले राम उसके मन में है. प्रत्येकामध्ये राम आणि रावण आहेतच आणि माझ्यातही राम आणि रावण आहेत. कधी आजपर्यंत माझ्यातला रावण बाहेर काढायची संधी मिळाली नव्हती, पण मला असं वाटतं की 27 मे नंतर लोकांना हा प्रश्न कमी पडेल की हा इतका चांगला चांगला कसा, ह्याच्यातला वाईट माणूस कुठे आहे. पण 27 मे नंतर सोनाली तू हा आरोप परत कधीच करू शकणार नाहीस. वा, असं त्यांचं म्हणणं आहे की 27 मे नंतर तुम्ही बघा. पण मला आतापर्यंत तुम्ही लय गोड वाटलेली आहे आणि एखादा माणूस एवढा गोड असू शकतो का ह्याच्यावरतीच आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. मला विचारायचं या ठिकाणी तुमचे मुख्याध्यापक जे आता रिटायर आहेत, तुम्ही सांगा की हे खरंच शाळेमध्ये सुद्धा एवढे गोड होते का? खरंय, अगदीच खरंय. सोनोली म्हणाली ते खरंय. सोनोली मुलाची त्या आता टीव्हीवर कलाकार बोलले. सोनाली. हा, त्या सोनाली खरं बोलल्या त्या. हा, फार लहानपणापासून बरं का फार गोड मुलगा. अरे वा वा, इतका गोड मुलगा. तुम्हाला सांगतो, मुलांच्या मागे ना मुली लागतात. बरोबर आहे. याच्या मागे मुंग्या लागायच्या. एवढे गोड आहे, प्रचंड गोड. हा, बाजूच्या वर्गातली मुलं तूप साखर चपाती वगैरे आणायची, आमच्या वर्गातली मुलं फक्त तूप आणि चपाती आणायची. बाकी हा हा आहे, म्हणजे तूप चपाती स्वप्नी, तूप चपाती स्वप्नी. मुलांना विचारलं की काय आणलाय पदार्थ, आज आणलाय सर तूप चपाती स्वप्नील. तूप चपाती स्वप्नील. तो मध्यंतरी नाही का एक न्यूज आली होती, आठवतं तुम्हाला? ते समुद्राचं पाणी म्हणे गोड झालं. गोड झालेलं न्यूज होती. कसलं काय, हा गेला होता आंघोळीला. त्यांची आंघोळ झाली तिकडे म्हणायची. मग काय नाही, मग आम्ही वाडकरांना सोडलं, म्हटलं या जरा पोहून. हा, झालं पाणी खारट. नैसर्गिक. वा वा, म्हणजे फारच गोड असं नेचर त्यांचं पहिल्यापासून. यांना पण मी मागे एकदा याला नेलं होतं कोल्हापूरला, तर तिकडे 4-5 लोक आले आणि यांना उचलून घेऊन गेले मंदिरात. अच्छा, कशासाठी? म्हणजे फोटो काढायला? नाही नाही, प्रसाद म्हणून. तर या ठिकाणी ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ पण उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडे आता ही चर्चा वळूयात. सर, हाय ना पाठ सगळं. तुम्हाला मला विचारायचंय की हे असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, खरंच महत्वाचा प्रश्न केला तुम्ही. हे खरंच ग्रेट सर, यू आर जरा मला सिम्पली ग्रेट सर. So sweet of you, sir. So sweet. Sir, thanks, sir. Thanks. Thank you. Thank you. Thank you. Thanks, sir. Thanks. काय करताय? ते दहत साखर नव्हती, कमी पडतो ती म्हणून जरा गेली. थँक्यू.
आता बर ए खायला बसवलं नाही तुम्हाला, चर्चेल बसव. हां तर आता आपण वळूयात पुणेरीबाईंकडं. पुणेरीबाई, त्यांचं असं म्हणणं आहे की असा गोड माणूस जगात नसतो, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? मत काय व्यक्त करायचं याबद्दल? म्हणजे खरंच आहे ते, म्हणजे मुळात पुण्याची माणसं ही गोडच असतात. बरोबर आहे, तुम्ही तर आहात. हो हो, म्हणजे मी पण आहे, मलाही मुंग्या लागतात. कसं शक्य का? काळ्या गुळ्याला मुंगे नाही लागत. बरोबर आहे ते. काय म्हणालात तुम्ही? आणि तुम्ही तुम्ही हसताय? मारा. आपण दोघे एकाच कारखान्यातले आहोत हे लक्षात घ्या. काही काय बोलता बाईला काळ्या गुळ्याचं काय म्हणता? माफ करा, खर तर तुम्हालाच बोलायचं होतं. तर आता आपण दुसरा आरोप बघणार आहोत. आता आपण येतोय अशोक शिंदे सरांकडे. त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलेले आहेत. पहिले आरोप ऐकू, मग त्याच्यावरती आपण या विचारवंतांकडून चर्चा करणार आहोत. हाय अशोक. काय? हाय. आपण आता बरीच वर्ष एकत्र काम करतो नाही का? हो. पण एक मानलं पाहिजे, तू आहेत असा आहेस. अर्थात सगळ्यांना माहिती आहे की तू आता डाएट वगैरे खूप करतोस, तुझ्यामुळे आता बरेच लोक डाएट करायला लागलेत तुझ्याकडे बघून. पण तू व्यायाम पण करतोस तर म्हणजे चालतोस खूप. ते लोकांना सांग, आपल्या सेंटरसुद्धा आता बाहेरात लोकांना डाएटचं व्यसन लागलं आहे की तुला दोन तीनदा चांगला खातारं पण पाहिलेलं आहे. तेव्हा तुला विचारलं, तू तर काय बोललं? हां, एक दिवस चिटिंग डे असतो. मी तुझे 3 चिटिंग डेज पाहिले. किती करतो चिटिंग डेज? लोकांना पण सांग ना, मग तू थोडं खात पण जा. म्हणजे अगदी बारीक होशील, चाइल्ड आर्टिस्टचं काम करायला लागेल. लक्षात ठेव माझं, खा थोडं. आणखीन एक आरोप आहे सर तुमच्या सहकलाकारांनी केलेला, तो आपण पाहूया. अशोक, पण माझा एक आरोप आहे बरं का तुझ्यावर. पण काय झालंय, मी बारीक झालोय तू सांगितल्याप्रमाणे. पण एक खाजगी गोष्ट सांगतो, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या मला खप्पड वगैरे म्हणायला लागल्या आहेत आता. म्हणजे माझ्याकडे त्या बघत पण नाहीत, माहिती आहे तुला? आता माहीत नाही त्या तुझ्या मागे लागल्यात की नाही, पण त्या माझ्याकडे बघत नाहीत. तू मला याच्यातनं बाहेर काढ आता, नाही तर मी सोडून देईन डाएट, आधीच सांगतो. अत्यंत गंभीर विषय आहे, सर सगळ्यांना डाएट करायला लावतात. सर, मी असं पण ऐकलं की कलाकार जर डबा खात असेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी खाऊ नये अशा गोष्टी असतील, म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही डबे काढून घेता लोकांचे? खरं आहे का सर? नाही, डबे काढून घेत नाही, पण त्याला एवढं बोलतो मी की तो स्वतः डबा बाजूला ठेवतो. मुख्य अध्यापक इथे बसलेले आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही सुद्धा यांना शिकवलेलंच आहे आणि लहानपणापासूनच हे असे होते का? लहानपणापासून डाएट करायचा तो. काय सांगू तुम्हाला, म्हणजे त्याचा आता हा माझा विद्यार्थी स्वप्नील, तो जसा गोड आहे तसा नाजूक पण होता. बरं का? फार नाजूक. ओके. चपातीचा काट त्याला जायचा नाही, चावायचा नाही. बर. तर चपातीचा असा काट काढायचा आणि मग मधली सगळी चपाती मऊ मऊ खायचा. ते काट सगळे अशोक खायचा. तेव्हापासून काटक. तेव्हापासून काटक. वा, फार फार डाएट करायचा. डाएट करायचा, इतका डाएट करायचा त्याचा. बरं, मार्क पण तसाच तो काठावर घ्यायचा. अच्छा. त्याच्यामध्ये पण डाएट, त्याच्यामध्ये मार्कांमध्येही डाएट. 35-36%. बरोबर. त्याला विचारलं, अशोक का रे असं? तो म्हणाला, सर पुढे जाऊन मला नटच व्हायचं आहे, तर एवढे मार्क कशाला वेस्ट करा. बरोबर. हा, म्हणून ते नाही, वेस्टची काळजी घेतलीच पाहिजे. ते नेहमीच घेतात, त्यांची वेस्ट बघा किती कमी. ह्या डेडिकेशन साठी एकदा जोरदार काय. डेडिकेशन साठी एकदा जोरदार काय. डाएट विषयी तुमचं काय म्हणणं आहे? हा, चांगला महत्वाचा प्रश्न आहे. एक लग्न झाल्यानंतर एका वर्षात माणूस डाएट होतो. काय होतो? लग्न झाल्यावर एका वर्षात माणूस डाएट होतो. कसं म्हणजे कसं? आपण नाही का म्हणत, अभिनंदन तुम्ही डाएट झालात. अरे डाएट म्हणतात डाएट. तुम्हाला डाएट हा शब्द माहिती आहे का? पहिली गोष्ट सांगा. बरं, राहू द्या. त्यांना माहितीच नाही तर काय पुढे जायचं? आपलं काही आपलं सांगायला लागलं. त्यांना माहितीच नाही, डिक्शनरीतच नाही म्हणलं, आपण काय बोलायचं? तर सगळ्यांनी ह्याच्यावरती मत व्यक्त केले. आता वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची, तेव्हा बघूयात आम्हीच तयार केलेल्या जाहिराती. मला हो बोलणार की नाही? मला हो बोल.
छोड़ दो। भगवान के लिए क्यों छोड़ो? कोई है जो मुझे बचाएगा? सौच्य अक्षय कुमार आहे। आधी होऊ दे, दातांचे डिशुम डिशुम मग करतो याच्या बरोबर डिशुम डिशुम। वापरा मटराज पेन्सिल। ज्याच्याकडे मटराज तोच आहे खरा धडाकेबाज। आता आपण जाणार आहोत पुढच्या आरोपाकडे। जयवंत वाडकर सर इथं बसलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलेले आहेत। माय गॉड, जयवंत वाडकर हे एक अत्यंत सहृदयी गृहस्थ आहेत, आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत। रात्री, अपरात्री, मध्यरात्री, उत्तररात्री तुम्ही कधीही हाक मारली तर जयवंत वाडकर सगळ्यात आधी मदतीसाठी धावून येतात। जयवंत वाडकर जेव्हा लोकांचे नावं टाईप करून आम्हाला मेसेज करत असतात त्याच्यात अनेक स्पेलिंग मिस्टेक्स असतात, अनेकदा ते मराठी टाईप करत असताना वाढदिवसाला वध दिवस म्हणून टाईप करून पाठवतात। तर माझा त्यांच्यावरती ठाम आरोप आहे की त्यांनी एक वेळ ड्रायव्हर नाही ठेवला गाडीला तरी चालेल, पण मेसेज टाईप करायला त्यांनी एक सुशिक्षित असा एक माणूस ठेवावा ज्याच्याकडून त्यांनी मेसेज टाईप करून आम्हाला पाठवावेत, एवढा माझा त्यांच्यावरती आरोप आहे। धन्यवाद। हा आरोप सर तुम्हाला मान्य आहे का? हा आरोप मान्य आहे थोड्याफार प्रमाणात, पण ते कसं होतं का, मी रोज रात्री ते टाईप करत असतो आणि आधी सगळं ते करत असतो, त्यामुळे कसं होतं चष्मा कधी कधी नसतो, त्यामुळे कधी कधी ते स्पेलिंग त्यामुळे मिस्टेक होतात माझ्या। ऍक्च्युली खरं सांगायचं दोन चष्मे, तुम्हाला इंग्रजीचा आणि मराठीचा वेगळा। एकदा आम्ही एकांकिका स्पर्धेला यांना आम्ही नेलं होतं, ते म्हणलं या तिथे कोणतरी म्हणलं सर तुम्ही माईकमध्ये अनाऊन्स करा, सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद ठेवा नाही तर व्हायब्रेट मोडवर ठेवा। तर यांनी लईच उत्साहात येऊन अत्यंत नम्र सूचना, सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद ठेवावे किंवा वायब्रन्स बंदच ठेवावे। माझ्यासमोर ते किस्सा आहे सर। वाडकर सर, आज तुम्ही दाखवून द्या की तुम्हाला किती इंग्रजी येत असते। समोर फक्त ए बी सी डी ई एवढंच लिहिलेलं आहे, पुढे ऍपल, बॉल, कॅट, डायनोसॉर, इडलिंबू लिहिलंय, तुम्हाला फक्त त्याची स्पेलिंग लिहायची आहे। ठीक आहे, लिह रे। वा वा वा। आता सर तुम्ही करून दाखवा हे सगळे स्पेलिंग। पहिले तुम्ही होता करेक्ट मास्तरला ना, या बघितलं एक ते कधी घ्या घ्या, ओळखीचा आहे का? ऍपल आलं पाहिजे। बोल म्हणले बोल बरोबर बोल। त्याचं चित्रच काढा मग। अर्ध खाली घ्या, हा खाली एवढं बारीक त्याचं चित्रच काढा मग। डायनोसर डायनोसर इडलिंबू हे तर चॅलेंजच आहे तुम्हाला, जमलं तर मग तुम्हाला पेन्शनच। अरे इड बांबू इड बांबू। मला सांगा तुम्ही रिटायर वर्षभरातच झाला का? हा म्हणजे आता अलीकडेच झालं, जॉईन झाले वर्षभरात रिटायर केलं, स्वेच्छा बिच्छा काही नाही, हकलूक डायरेक्ट त्यांची नेमणूक झालीच नाही। कसं तुम्ही तुमची म्हणून वाट लावली आहे चांगल्या माणसाला? हा विकार असू शकतो, याच्यावर बुद्धीसाठी काही औषध आहे का? मानसोपचार तज्ज्ञ
हे पहा. अरे वा, हे बघा यंत्र चांगलं. हे यंत्र जरा हा सर चालू केलं. चालू. हे बघा आता काय करायचं. हा बिंदू दिसतोय सर. कोणाला? सगळ्यांना का त्यांना? सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी इथे लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, हे मी ऑन करतो. अयो, ही प्रक्रिया आहे सगळी. करेक्ट. कवर चालू ठेवायची का शेल असेपर्यंत? नाही नाही, हे चालू म्हणजे आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतो. बरोबर आहे. एकाग्र होतो. बरोबर आहे. तिथपर्यंत हे चालू ठेवायचं. कळलं सर? हां कळलं. आता समजा एकाग्र ते होतीलच, पण ह्याचा म्हणजे मेन ह्या मशीनचा आपल्याला काय उपयोग होईल? नाही सर, उपयोग असा आहे की गोल चक्र आहे कधी. करेक्ट. याच्या पुढं गणपतीची मूर्ती ठेवायची. गणपतीची मूर्ती. मग काय होतं? छान असं डेकोर. मलाही थांबायचं नाही इकडे. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. भेटूयात पुढच्या वर्षी पुढच्या नवीन सेलिब्रिटी सर. थँक्यू सर. खरं तर या मंचावरती विनोद तर नेहमीच घडत असतो, पण हा मंच काही वेगळ्याही गोष्टी समाजापर्यंत पोहोचवतो आणि त्या गोष्टी प्रकाश झोतात आणत असतो. असा एक नवीन एक सेगमेंट आम्ही आजपासून सुरू करतो. वा, आजपासूनच सुरू होतं. खरं तर तरुणाईमध्ये काही शब्द खूप फेमस असतात, म्हणजे आली लहर केला कर, नाद करायचा नाही, नाद खुळा, टांगापलटी घोडे फरार, हे सगळं फेमस आहे. म्हणजे एखाद्याने जर दुसऱ्याला मारलं किंवा एरियात भाई फेमस असेल तर पोस्टर लागतात, साहेबांचा नाद करायचा नाही, आमचे साहेब जाम हुशार. पण काही माणसं समाजात अशी असतात ज्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं असतं, त्यांना बघितल्यावर सुद्धा म्हणावं असं वाटतं यांचा नाद नाही करायचा. अशा विशेष व्यक्तींना या सेगमेंट अंतर्गत आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. सेगमेंटचं नावच आहे नाद करायचा नाही. वा. आणि या सेगमेंटमध्ये आज आपण पहिल्यांदा भेटणार आहोत एका अशा महिलेला. विशेष वाटेल ज्यांनी आयुष्यभर वीजच वापरलेली नाही. बरोबर. त्या पुण्याच्या आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर हेमा साने. बघूयात त्यांच्या आयुष्यावरचा हा चित्रप्रवास. आपण आजपर्यंत अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मुख्य गरजा आहेत असं मानत आलो, पण 21व्या शतकात माणसाची मुख्य गरज आहे वीज, इलेक्ट्रिसिटी. विजेशिवाय एक दिवसही जगणं अवघड आहे. खेड्यापाड्यात लोडशेडिंगमुळे लोकांना सवय असते वीज नसण्याची, पण मुंबई पुण्यासारख्या शहरात वीज नसेल तर माणसं कासावीस होतात. पुण्याच्या डॉक्टर हेमा साने यांनी मात्र जन्मल्यापासून आजपर्यंत कधीच विजेचा वापर केला नाही. आता त्यांनी वयाची 70 ओलांडली. आधी घरी कंदील होते, आता त्या सौर ऊर्जेवरचा दिवा वापरतात. वनस्पतीशास्त्रात आणि इतिहासात त्यांचे PhD आहे. याशिवाय प्राचीन इतिहासावर त्यांची पुस्तकंही प्रकाशित आहेत. हे सगळं लेखन वाचन त्यांनी कंदिलाच्या किंवा दिव्याच्या प्रकाशात केलंय. आकडेवारीत विचार केला तर आजवर त्यांनी लाखो रुपयांची वीज वाचवली आहे, पण हेमा सानेंना त्यात विशेष काहीच वाटत नाही. त्यांच्या शब्दात सांगायचं तर आज माणसं चंद्रासारखी आहेत, परप्रकाशित. माणसांनी काजव्यासारखं असायला हवं, स्वयंप्रकाशी. डॉक्टर हेमा साने जगावेगळे आहेत, पण आपणही विजेचा गरजेपुरताच वापर केला तर हे जग आणखी सुंदर होईल. डॉक्टर हेमा साने, तुमच्या या आगळ्या वेगळ्या जिद्दीला आमचा सलाम. विशेष आहे. खरं तर आज विजेशिवाय काहीच होऊ शकत नाही असं म्हणतात. स्वप्नील सर काय सांगाल? काय सांगू, मी माझ्याकडे खरं शब्द नाहीत. मी इतकंच करू शकतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने. कारण आपण बोलू पण शकत नाही त्यांच्या कार्याबद्दल, इतकं मोठं काम आहे. या सगळ्यातनं आपण 1% जरी काही शिकू शकलो आणि आपण आपल्या परीने जर वीज वाचवू शकलो तर मला असं वाटतं की ह्याच्यासारखा दुसरा ट्रिब्यूट नाही त्या त्या मातेला देण्यासारखा. हॅट्स ऑफ टू यू गाईज. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक की मोठे मोठे सुपरस्टार्स, मोठे मोठ्या फिल्म्स, मोठे मोठे कार्यक्रम, मोठे मोठे इव्हेंट्स हे सगळं करतातच, करायला पाहिजे. तो आपल्या सगळ्यांच्या व्यवसायाचा आणि पॅशनचा भाग आहे. पण या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं तुम्ही हा जो बिडा उचलला आहे, मला असं वाटतं की हवा येऊ द्याचा नाद करायचा नाही. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत लाल इश्क या सिनेमाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांना.
आणि आपण आमंत्रित करूयात लाल इश्क या सिनेमाच्या सहनिर्मात्या शबीना खान यांना. जोरदार टाळ्या. दिग्दर्शिकेला विचारायचं, त्यांच्या नजरेतून काय आहे लाल इश्क? लाल इश्काची कहाणी इन शॉर्ट, इश्काचे खूप रंग असतात. आपण जनरली गुलाबी रंग इश्काला देतो, पण इथे लाल रंग आहे. आणि तो लाल रंग आपण अजूनही बऱ्याच वस्तूंना देतो, क्रौर्याला देतो, प्रेमाला देतो, मैत्रीला सुद्धा देतो. आपण लाल गुलाब देतो मैत्रीत. त्याच्यामुळे अशा लाल रंगाचं ज्याला विविध पैलू आहे, तसं ते ती छटा असणारं इश्क ह्याची एक कहाणी आम्ही घेऊन येतोय. वा 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 वा. शबीना जी, तुमच्या अनुभवाबद्दल मला विचारायचं आहे. सेट पे इट वॉज लाईक अ फॅमिली, और फ्रॉम प्री प्रोडक्शन टू द शूट टू पोस्ट प्रोडक्शन इट्स बीन अ ग्रेट ग्रेट जर्नी. वा वा वा. आणि लालबागची राणी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि लालबागची राणी या सिनेमाची निर्मिती केली आहे बोनी कपूर यांनी. वीणाला मला विचारायचं आहे की तो अनुभव कसा आहे. लक्ष्मण उतेकरची टपाल फिल्म ज्याच्यात मी काम केलं होतं, तर ती फिल्म त्यांनी आणि श्रीदेवीनी एकत्र बघितली होती. आणि टपाल बघितल्यानंतर ही वॉज सो इम्प्रेस्ड. आणि त्याच्यानंतर ते लक्ष्मणला त्यांनी विचारलं, अर्थात विचारलं होतं की नेक्स्ट क्या कर रहे हो, तर तो म्हणाला की एक फिल्म कर रहा हूं मैं करूंगा. इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि थँक्यू बोनी कपूर, सो मस्त. तर आज या ठिकाणी अशोक शिंदे सर बसलेले आहेत. आणि सर, मी तुमचा एक सिनेमा पाहिलेला होता, विजय दीनानाथ चौहान. त्या सिनेमामध्ये तुम्ही बच्चन साहेबांसारखी एक व्यक्तिरेखा साकारलेली होती, किंवा बच्चन साहेबांप्रमाणेच तुम्ही ती व्यक्तिरेखा साकारलेली होती. तर आमची अशी इच्छा आहे की आज तुमच्या रूपात बच्चन साहेब आहेत मराठीतले, आणि आमच्याकडे गायतोंडे साहेबसुद्धा आहेत. तर मग एक ॲक्ट तो बनत आहे. जब तक बैठने को ना कहो चुपचाप शराफत से खड़े रहो. ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. अरे माझंच पोलीस स्टेशन आहे, मला काय सांगतो. विजय दीनानाथ चौहान पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान. वाह वाह वाह. उमर 36 साल 9 महीना 8 दिन. ये अभी 16वां घंटा चालू है. नहीं मालूम घंटा? ए 16वां घंटा अभी चालू है. हाँ हाँ. कहने को तो ये शहर है, लेकिन यहाँ जंगल का कानून चलता है, सिर्फ जंगल का. मालूम? क्या बात कर रहा है, मतलब नवीन इन्फॉर्मेशन आहे. कस म्हणजे? चुटी को बिस्तरिया खा जाता. किसको? चुटी को. अच्छा हाँ, चुटी बिस्तरिया को मेंढक. हाँ, मेंढक को सांप निकल जाता है. हाँ, नेवला सांप को मारता है, और शेर फेडी को चपा डालता है. अरे यार, पूरी जंगल बुक तुम्ही स्टोरी सांगून दिली ते जंगल बुक. आम्ही त्यांची गेलो, तुम्ही जंगल बुक पाहिला, तिकीट नाही भेटले, आम्ही सैराट पाहून आलो. आता काय फायदा आहे जंगल बुक बघून? नमस्कार सर. नमस्कार. मी बुद्रुकवाडीवरनं आलोय सर. माझी लेख श्रेया. अरे वा, अरे वा. आम्ही एका छोट्याशा गावातनं आलो. अच्छा, गाव काय? गावाचं नाव काय? छोट छोटी माझी छोट मोठं काम करते स्टेज वरती. तिला अभिनयाची आवड आहे? नाही, डॅन्स वगैरे तिला सगळंच म्हणजे आवडतं तिला. बरं. माझी अशी विनंती होती की अंजना मॅडम आहेत इथं, स्नेहा मॅडम आहेत, वीणा मॅडम आहेत, तरी ह्यांनी मिळून माझ्या पोरीला एखादी स्टेप जरी शिकवली ना काय पण डान्सची, तर पोरीचं आयुष्य भलं होईल. म्हणजे आम्ही कधी बघितलेलं नाही एवढी मोठी मोठी. राहू दे राहू दे, एवढे नाही. सर फील येत होतं मला सर, वाढते पोरीचं माझ्या, तर एवढं पोरीला पोरीसाठी करा हो. ठीक आहे चल या, येऊ द्यात ना. ये, तुला डान्स शिकवते.
मॅडम नी बोलवलं सर, स्वतःच काही नाही आपलं ऍडिशन. मॅडम नी बोलवलं काय? मॅडम नी बोलवलं. बरं, ही पोरगी का हँग झाली तुमची मध्येच? काय झालं असं? काय होईल तिचं पुढे? पीस हँग असतो. बर, तुझा आज वाढदिवस होता, तुला एवढ्या छान अभिनेत्रीं बरोबर नाचायला मिळाला, मजा आली? कसली मजा? मला नाही डान्स बीन आवडत. मग कोणाला मजा आली? मला मजा आली. तुमच्या मजेसाठी तुम्ही त्यांना नाचवलं काय? लाज लज्जा शरम, ते सेलिब्रिटी आहेत, कशा नाचवलं? म्हणलं हे सगळे बसून बसून ह्यांच्या पायाला मुंग्या आल्या असतील, तर थोडं मुंग्या पण जाऊ दे आणि माझं पण एंटरटेनमेंट होईल ना. बाकी काय, मुंग्या आल्या असतील. पप्पा लागला बाहेर. एक मिनिट थांबा, माझा जेन्युइन प्रश्न आहे ऑडियन्स म्हणून. जेन्युइन प्रश्न आहे. घ्या प्रश्न. हा, नमस्कार, स्वप्नील जोशी सर, तुमच्या जर पायाला मुंग्या आल्या असतील. ओके सर, मी जातोय सर. खूप छान वाटलं कालच्या आणि आजच्या भागामध्ये. सध्या आपल्याला भेटीस येणाऱ्या दोन भव्य दिव्य चित्रपटातले आपले आवडते कलाकार इकडे आलेले होते, लाल इश्क आणि लाल बाग चिरा. आणि जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला एक छानसं झाड लावलंच पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. म्हणूनच या सगळ्या पाहुण्यांना या मंचातर्फे, झी मराठीतर्फे मिळतंय एक छोटंसं छानसं रोपटं. तर मंडळी, या सगळ्यांच्या हातात तर मी एक छानसं रोपटं दिलेलं आहे. हाच संदेश तुम्हाला सुद्धा देणार आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला नक्की एक छानसं झाड लावा. भेटूयात पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह आपल्या आवडत्या कार्यक्रमाच्याच नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.